मुंबईतील कांदिवली संकुलाला सचिन तेंडुलकरचं नाव देण्याच्या प्रस्तावाला राजकीय वळण लागलंय. सचिनचं नाव देण्याची घोषणा एमसी अध्यक्ष शरद पवार यांनी काल केली, तर हा पालिकेचा भूखंड असल्यानं हा अधिकार महापालिकेचाच असल्याचं सत्ताधारी शिवसेनेनं सांगून प्रकरणाला नवं वळण दिलंय. या राजकीय कुरघोडीत नामकरणाचा हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. यापूर्वी शिवसेनेनं या संकुलाला सुनील गावस्करांचं नाव देण्याची मागणी उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केली होती. मात्र आता सचिन तेंडुलकरांचं नाव देण्यावरून हा राजकीय वाद रंगण्याची चिन्ह आहेत. पवारांनी काल सचिन तेंडुलकरच्या नावाची घोषणा केली होती, मात्र कांदिवली क्रीडा संकुलाला सुनील गावस्कर यांचं नाव देण्याची याआधी पालिकेकडनं मागणी करण्यात आल्याचं समजतंय. मात्र आता एकूणच सचिन तेंडुलकर याचं नाव द्यायचं की नाही, सचिनच्या नावाला विरोध नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय. सभागृह नेते यशोधर फणसे सध्या आपल्या संपर्कात आहेत. फणसे, एकूणच आता हा नामकरणाचा वाद सुरू होतोय की काय अशी शंका क्रीडाप्रेमींच्या मनात यायला लागली आहे, काय नेमकं स्पष्टीकरण आहे आपलं, काय नेमकी भूमिका आहे? आमची भूमिका स्पष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेची जी प्रॉपर्टी असते, मालमत्ता असते, किंवा रस्ते असतात, चौक असतात मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये, त्याला नाव देण्याचा अधिकार हा मुंबई महापालिकेचा आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही कोणती गव्हर्नमेंट बॉडी वगैरे असं नाहीये की ती, आणि गव्हर्नमेंट बॉडी सुद्धा महापालिकेच्या मालमत्तेला नाव देण्याचा अधिकार त्यांचा अधिकार संपूर्णपणे महापालिकेचा आहे. सचिन बद्दल आम्हाला आदर आहे, सचिन क्रिकेटचा देव आहे, सचिनचा आम्हाला गर्व वाटतो, सगळं बरोबर आहे आणि सचिनचं नाव अजिबात विरोध नाही. परंतु आमचं म्हणणं असं आहे की महापालिकेच्या प्रॉपर्टीला महापालिका सभागृहातच नाव दिलं जाईल. त्यासाठी एमसीएने आम्हाला रिक्वेस्ट करावी, महापौरांना रिक्वेस्ट करावी की सभागृहात संमत करू, सगळ्यांना विचारात घेऊन. ठीक, सचिनच्या नावाला मात्र आपला विरोध नाहीये. नाही, अजिबात नाही. ठीक आहे, धन्यवाद आमच्याशी बोला त्याबद्दल. यशोधर फणसे सभागृह नेते आपल्यासोबत होते. एकूणच महानगरपालिकेची मालमत्ता आहे आणि त्याला काय नाव द्यायचं हा निर्णय महापालिकाच घेईल, एमसीएने हा निर्णय घेऊ नये, त्यासाठी त्यांनी आम्हाला प्रस्ताव पाठवावा, त्याची चर्चा सभागृहात होईल आणि त्यानंतरच हे नाव अंतिम करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र सचिन तेंडुलकर या नावाला कोणत्याही प्रकारे विरोध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.